नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कल या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये मराठी व्याकरण यामधील आपण समास हा टॉपिक आपण डिस्कस करणार आहे. पण समास हा टॉपिक आपण डिस्कस करण्यासाठी आपण माइंड मॅपचा यूज करणार, त्याचबरोबर आपण यावरचे 20 सराव प्रश्नसुद्धा बघणार. आता माइंड मॅप मिस का असणार की आपली जी समासवरची जे त्याचे उपप्रकार जे पडतात आणि त्यामधली जी कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टला आपण माइंड मॅपमध्ये कन्वर्ट केलेला आहे. माइंड मॅपमध्ये कन्वर्ट केला म्हणजे याचा अर्थ समास या टॉपिकची आपण स्मार्ट नोट्स काढलेली आहे, त्यालाच म्हणू आपण एकदम स्मार्ट नोट्स किंवा त्याला आपण म्हणतो शॉर्ट नोट्स. या नोट्सनुसार आपल्याला समास या टॉपिकची रिव्हिजन करण्यासाठी एकदम सोयीस्कर पडणार. त्याचबरोबर मी 20 प्रश्नसुद्धा इथे आपण डिस्कस करू, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये समजल्यानंतर आपल्याला ते क्वेश्चन कशाप्रकारे विचारतात हे सुद्धा आपल्याला इथे ॲनालिसिस करायचं आहे. तर लेक्चरला सुरुवात करू. सर्वात पहिले बघू समास म्हणजे काय आणि नंतर त्याचे प्रकार. जसं बघितलं आपल्या डेली लाईफमध्ये आपण शब्दाची काटकसर करतो किंवा आपण एक शब्द किंवा अनेक शब्द जोडून एक जोडशब्द तयार करतो, म्हणजे मराठी व्याकरणामध्ये या सर्व गोष्टीला आपण समास असे म्हणतो. त्यानंतर समासाचे एकूण मुख्य चार प्रकार आहे, त्यामध्ये सर्वात पहिला आहे अव्ययभाव समास. आता आपण अव्ययभाव समास म्हणजे काय बघू. सर्वात पहिले बघता येणार की आपण समास म्हणजे बघितलेला आहे की दोन शब्द जोडून जो एक जोडशब्द तयार होतो त्याला आपण समास असे म्हणतो. मग आता आपण हे बनत असताना जोडशब्द तेव्हा आपल्याला कोणते पद मुख्य किंवा कोणते पद मुख्य नाही त्यावर आपले हे चार प्रकार पडलेले आहेत. त्यामध्ये सर्वात पहिले बघू की अव्ययभाव समाजामध्ये पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते. म्हणजे अव्ययभाव समाजाचे प्रश्न आपल्याला ओळखण्यासाठी यामधला पहिला पद महत्त्वाचा असतो, दुसरा पद महत्त्वाचा नसतो. त्याचबरोबर बघा अव्ययभाव समाजामध्ये जे शब्द वापरतो या शब्दांचा अर्थ क्रियाविशेषणासारखा केला जातो आणि हे सर्व शब्द बहुधा आपल्याला काळ त्याचबरोबर स्थळ आणि रीतिवाचक असतात. म्हणजे आपल्याला अव्ययभाव समास ओळखण्यासाठी तीन गोष्टींची नीड आहे. सर्वात पहिली आहे का पहिला जो का म्हणून आपण पद असतो हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर अव्ययभाव समासाचे जे उदाहरण असतात हे क्रियाविशेषणासारखे असतात आणि त्या शब्दावरून आपल्याला स्थळ काळ आणि रीतीचा का होतो बोध होतो, त्या शब्दांना आपण अव्ययभाव समास असे म्हणू. त्यानंतर नेक्स्ट बघता येणार तत्पुरुष समास कशाला म्हणतात. तत्पुरुष समासासाठी सिंपलशी गोष्ट लक्षात ठेवू का यामधील दुसरे पद हे का असते महत्त्वाचे असते, अशा उदाहरणाला आपण म्हणू तत्पुरुष समास. त्याचबरोबर लक्षात राहू द्या यामधले जे दोन शब्द असतात हे काळजीपूर्वक लक्ष द्या. जेव्हा हे दोन शब्द आपण जोडतो यांना, म्हणजे याच्यापासून आपण जेव्हा एक जोडशब्द तयार करतो मग हे जोडत असताना त्या शब्दांना आपण विभक्ती प्रत्यय लावतो, अशा शब्दांना आपण तत्पुरुष समास असे म्हणू. त्यानंतर नेक्स्ट आहे द्वंद्व समास कशाला म्हणतात. द्वंद्व समासासाठी लक्षात राहू द्या की बघा जेव्हा दोन शब्द आपण जोडतो तेव्हा पहिला शब्द आणि दुसरा शब्द दोन्ही पण महत्त्वाचे असेल तेव्हा त्याला आपण द्वंद्व समास असे म्हणू. आणखी द्वंद्व समासासाठी लक्षात राहू द्या एक गोष्ट आणखी का यामध्ये आपल्याला जोडत असताना कोणत्या याच्या उपप्रकारामध्ये आपल्याला समजून घेता येते. त्यानंतर नेक्स्ट आहे बहुवीर्य समास कशाला म्हणतात. बहुवीर्य समास कशाला म्हणतात, जेव्हा बघा पहिलं पद महत्त्वाचं नसेल दुसरं पद महत्त्वाचं नसेल पण या दोन पदापैकी एका वेगळ्याच गोष्टींचा म्हणजे का म्हणून एका तिसऱ्याच पदांचा का होत असेल बोध होत असेल तेव्हा त्याला म्हणू आपण बहुवीर्य समास. हे झालेल्या समाजाचे एकूण चार प्रकार. आता आपण डिस्कस करू यांच्यावाले वन बाय वन उपप्रकार. सर्वात पहिला प्रकार त्यामधला सर्वात पहिला प्रकार आहे अव्ययभाव समाज. आता अव्ययभाव समाजाचे एकूण तीन प्रकार पडतात. यावर नंबर ऑफ टाईपचे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे, म्हणजे यावर आपल्याला बरेच वेळा प्रश्न विचारतात. तर बघा आता आपण समजून घेऊ. त्यामधला सर्वात पहिला आहे संस्कृत भाषेतील उपसर्ग. प्रश्न आपल्याला डायरेक्टली विचारतात का खालीलपैकी संस्कृत भाषेतील उपसर्ग ओळखा. तर आपल्याला लक्षात राहू द्या आ यथा आणि प्रीती, आ यथा आणि प्रीती हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून झालेले जे शब्द असतात
तर त्या शब्दांचा आपण म्हणतो त्यांना अव्ययभाव समास, बरोबर आहे. त्यामध्ये बघू आजन्म, आजन्ममध्ये बघितलं पहिलं पद का आलेला आ आलेला आहे, म्हणजे आ हा संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे, म्हणजे आजन्म हे झालेला अव्ययभाव समास. त्यानंतर नेक्स्ट बघा यथाक्रम म्हणते, तर यथाक्रममधला पहिला शब्द यथा आहे आणि यथा हा संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे म्हणून यथाक्रम याला आपण अव्ययभाव समास असे म्हणू. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रतिशन, प्रतिशनमध्ये पहिला शब्द प्रति आहे आणि प्रति हा संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे म्हणून याला आपण अव्ययभाव समास असे म्हणू. त्यानंतर सेकंड प्रकार आहे जो पारशी भाषेतील उपसर्ग, पारशी भाषेतील उपसर्ग. प्रश्न असा विचारतो आपल्याला प्रश्नामध्ये बघा की खालीलपैकी पारशी भाषेतील उपसर्ग कोणते नाही किंवा कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारतात. मग त्यासाठी आपल्याला पारशी भाषेतील उपसर्ग माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिले बघा बे, दर, बेला, गैर, बिन, हर आणि कामनुबर हे सर्व पारशी भाषेतील उपसर्ग आहे आणि ह्या शब्दापासून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना आपण म्हणतो अव्ययभाव समास. त्यामध्ये बघा बेशक, बेशकमध्ये बघितलं तर पहिला शब्द बे आलेला आहे म्हणजे या आपण म्हणू या बेशक या शब्दाला अव्ययभाव समास असे म्हणू. त्यानंतर नेक्स्ट आहे दरसाल, दरसालमध्ये दर आपण बघितलं पहिल्या पदात दर आलेला आहे आणि दर हे पारशी भाषेतील उपसर्ग आहे म्हणून याला अव्ययभाव समास असे म्हणू. त्यानंतर गैरहजर, यामध्ये पहिला पदमध्ये बघितलं गैर आहे म्हणजे याला आपण म्हणू अव्ययभाव समास. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसरा प्रकार बघा मराठी भाषेतील दुरुक्ती होऊन झालेल्या झालेल्या शब्दांना क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जाते. आता इथे बघा दुरुक्ती म्हणजे काय, दुरुक्ती म्हणजे काय म्हणू आपण पुनरावृत्ती, पुनरावृत्ती म्हणण्यापेक्षा आणखी आपलं सोपा बघू जेव्हा एकच शब्द का होत असेल डबल येत असेल डबल म्हणजे काय पुनरावृत्ती तेव्हा त्याला आपण म्हणू अव्ययभाव समास. जसं बघा घरोघरी यामध्ये दोन पद आहे आणि प्रत्येक घर प्रत्येक पदामध्ये घर हा शब्द आलेला आहे म्हणजे घर या शब्दाची दुरुक्ती झाली म्हणून याला आपण अव्ययभाव समास असे म्हणू. त्यानंतर नेक्स्ट बघा वारंवार, आता दोन्ही पदामध्ये बघितलं वार हा एक शब्द पुन्हा दुरुक्ती होऊन आलेला आहे म्हणजे याला म्हणू आपण अव्ययभाव समास. त्यानंतर नेक्स्ट बघा जागोजागी म्हटलेला आहे, जागोजागी म्हणजे प्रत्येक जागी, तर यामध्ये जागा हा काय आलेला दोन वेळा इथे शब्द आलेला आहे म्हणजे शब्दाची काय होत आहे दुरुक्ती होत आहे याला म्हणू आपण अव्ययभाव समास. त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट आपण डिस्कस करू आता पार्ट नंबर सेकंड म्हणजे टाईप नंबर सेकंड तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समास कोणचे आणि त्याचा आला प्रकार कोणचे हे आपण डिस्कस करू. तत्पुरुष समासासाठी लक्षात राहू द्या जेव्हा दुसरे पद का असते महत्त्वाचे असते तेव्हा त्या पदाला किंवा त्या शब्दाला आपण काय म्हणतो तत्पुरुष समास. आणि जेव्हा आपण हे जे पद जोडतो तेव्हा आपण विभक्ती प्रत्ययाचा काय करतो इथे वापर करतो. त्यामधला सर्वात पहिला आहे विभक्ती प्रत्यय. तुम्ही बघितलं असेल मराठी व्याकरणाचा अभ्यास केला असेल थोडाफार तर माहिती असेल का विभक्तीचे जे प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रत्यय आहे. हे प्रत्यय का करते या दोन्ही पण शब्दांना किंवा दोन्ही पण पदांना जोडण्याचे काम करते तेव्हा त्या शब्दाला आपण म्हणतो विभक्ती तत्पुरुष समास. जसे बघा सुख प्राप्त याचा आपण विग्रह केला तर सुखाला प्राप्त, तर यामध्ये बघा पहिल्या पदामध्ये ला हा प्रत्यय लागला विभक्तीचा म्हणजे हा झालेला विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर नेक्स्ट आहे अलोक तत्पुरुष समास. म्हणजे लक्षात राहू द्या इथे एक सोपी गोष्ट लक्षात राहू द्या इथे विभक्ती जी आहे या विभक्तीचा काय होतो लोभ होतो आणि हे दोन्ही पण पदं काय होती इथे जोडल्या जाते तेव्हा त्याला आपण विभक्ती तत्पुरुष समास म्हणतो. आता याच्या अपोजिट आहे बघा सेकंड नंबरचा आहे अलोक तत्पुरुष समास. बघा पूर्वपदामध्ये सप्तमी ई विभक्ती असेल पण या विभक्तीचा लोभ होत नाही म्हणजे ती ई का होते यांना जोडण्याचं काम करते पण ई या तिसरा जो काम म्हणून आपण शब्द तयार होणार म्हणजे जोड शब्द तयार तिसरा नाही म्हणू जोड शब्द तयार होणार त्या शब्दामध्ये ई येणार पण आपण बघा विभक्तीमध्ये हा ल आला नव्हता याचा काय होतो इथे लोभ पावतो पण इथे लोभ पावत नाही. जसं बघा पे के रू ई बघा पे क रू ह याच्यामध्ये बघा ए आलेला आहे ए
या ए मध्ये बघा अ आणि ई मिक्स झाला तर ए येतो. त्यानंतर नेक्स्ट बघा कम कर्म नी प्रयोग, नी मध्ये बघितलं तर ई आलेला आहे, याचा लोभ झालेला नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसऱ्या नंबरचा उपपद तत्पुरुष समास. आता उपपद तत्पुरुष समास म्हणजे काय, तर यामधले बघा जसं फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, बघा करणारा असेल, त्यानंतर जलमणारा असेल, खाणारा असेल, ज्या प्रश्नांना नारा प्रत्यय लागला, ज्या प्रश्नांना म्हणजे सॉरी ज्या शब्दांच्या विग्रहण करत असताना विग्रह करत असताना नारा प्रत्यय लागला तेव्हा त्या आपण शब्दांना उपपद तत्पुरुष समास म्हणू. बघ जलमणारा, खाणारा, करणारा, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नत्र. नत्र तत्पुरुष समास कशाला म्हणतो, जेव्हा बघा दोन पद आहे, या दोन पदापैकी पहिल्या पदामध्ये अ आला असेल, त्याचबरोबर अन आला असेल, किंवा न आला असेल, ना आला असेल आणि बे आला असेल. बघा काळजीपूर्वक लक्ष द्या, पहिल्या पदामध्ये जेव्हा अ, अन, न, ना, बे हे शब्द येणार, त्याचबरोबर नी आणि गैर हे शब्द येणार, तेव्हा त्याला आपण म्हणू नत्र तत्पुरुष समास. त्यानंतर नेक्स्ट आहे कर्मधार्य समास. कर्मधार्य समाजावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे, यामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्या. एक सिंपलशी गोष्ट, दोन पद आहे, या दोन पदापैकी पहिलं पद हे विशेषण असते आणि दुसरे पद हे काय असते, नाम असते, तेव्हा त्या शब्दाला आपण म्हणतो कर्मधार्य समास. जसं बघा नीलकंठ, यामध्ये बघा निळे, निळे हे एक विशेषण आहे, निळे हे विशेषण आहे आणि कमल हे एक काय आहे, नाम आहे, म्हणून नीलकमल याला का म्हणू आपण कर्मधार्य समास. त्यानंतर नेक्स्ट बघा कर्मधार्य समाजाचा एक शेवटचा प्रकार आहे, तो आपल्या माइंड मॅपमध्ये जागा नव्हती, जास्त किचकट झाला असता, त्याच्यामुळे मी त्याला बाहेर घेऊन आलो. त्यानंतर नेक्स्ट बघा दविंगू समास कशाला म्हणतात. दविंगू समाजामध्ये बघा काळजीपूर्वक इथे सॉरी हे कर्मधार्य हे झालेला मिस झालेला. बघा कर्म चालते तर पण फालतू तुम्हाला डिस्टर्ब होण्यापेक्षा बघा दविंगू समास कशाला म्हणतात, का हे जे पहिलं जे पद असेल या पदावरून आपल्याला एक संख्या विशेषणाचा बोध होत असेल. संख्या विशेषणाचा म्हणजे 12 म्हटलं असेल, 9 म्हटलं असेल, 16 सोमवार म्हटलं असेल, 9 रात्र म्हटलं असेल, म्हणजे काय होत आहे, संख्या विशेषणाचा बोध होत आहे, तेव्हा त्या शब्दांना आपण म्हणू दविंगू समास. जसं बघितलं आपण यामध्ये बघा बार भाई, तर या बार मध्ये बघितलं तर बार म्हणजे काय, 12, म्हणजे याला म्हणू दविंगू समास. त्यानंतर नवरात्र, नवरात्रमध्ये बघितलं तर 9 हे एक आपल्याला संख्या विशेषण देत आहे, दिसत आहे, म्हणून त्याला आपण म्हणू दविंगू समास. त्यानंतर नेक्स्ट आहे यामधला नेक्स्ट पार्ट मध्यमपल्ली समास कशाला म्हणतात. बघा मध्यम लोपी समास कशाला म्हणतात, का बघा काळजीपूर्वक, बघा कर्मधार्य समाजात पहिले पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द का असतो, लुप्त असतो, लुप्त असतो. जसं बघा लुप्त म्हणजे काय, इथून नाहीसा होणे. जसं बघा साखर भात आहे, तर साखर भातला आपण काय म्हणतो, साखर घालून केलेला भात. पण बघा मध्यम लोपी समाज आपण बघत आहोत, तर यामधले जे मधले जे पद आहे घालून केलेला भात याचा लोभ होतो आणि हे दोन्ही पण शब्द एकमेकांना जोडतात, तेव्हा त्यांना आपण साखर भात असे म्हणतो, बरोबर आहे. त्यानंतर पुरणपोळी, पुरणपोळीला आपण बघितलं तर पुरण घालून केलेली पोळी, यामधले मधल्या शब्दांचा काय होतो, लोभ होतो आणि हे दोन्ही शब्द काय होते, एकमेकांना जोडल्या जाते, तेव्हा या दोन्ही उदाहरणाला म्हणू आपण मध्यम लोपी समास. त्यानंतर नेक्स्ट आहे द्वंद्व समास कशाला म्हणू. द्वंद्व समाजासाठी लक्षात राहू देऊ काळजीपूर्वक, जेव्हा दोन्ही पण पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल तेव्हा त्याला म्हणू आपण द्वंद्व समास. आता बघा काळजीपूर्वक इतरंत्व द्वंद्व समास कशाला म्हणतात. जेव्हा आपण विग्रह करत असताना आपण आणि व या समुच्चयबोधक उभयनवी अव्ययाचा वापर केला तेव्हा त्या शब्दांना आपण म्हणू इतरंत द्वंद्व समास. जसं बघा बहीण भाऊ, यामध्ये बघितलं बहीण व भाऊ म्हणजे व आलेला आहे, म्हणजे हा इतरंत द्वंद्व समास आहे. त्यानंतर राम लक्ष्मण, तर यामध्ये बघितलं राम आणि लक्ष्मण आणि आलेला आहे, तर याला म्हणू आपण इतरंत द्वंद्व समास.
त्यानंतर नेक्स्ट बघा विटी दांडू, विटी आणि दांडू दोन्ही शब्द आपण आणि या समुच्चयबोधक उभयनामी अव्ययाने जोडले म्हणून त्याला आपण म्हणू इतरांत द्वंद्व समास. त्याचबरोबर आई वडील. नेक्स्ट आहे वैकल्पिक द्वंद्व समास कशाला म्हणतात, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. वैकल्पिक म्हणजे काय, जेव्हा दोन पद आहे या दोन पदापैकी एका पदाचा आपल्याला स्वीकार करायचा असेल तर दुसऱ्या पदाचा नकार करायचा असेल तेव्हा आपण जेव्हा करू तेव्हा म्हणू आपण त्याला वैकल्पिक द्वंद्व समास. जसं बघा पाप पुण्य म्हटलं, पाप पुण्य म्हटलं तर पहिल्या पदाचा आपण स्वीकार करत असेल कशाचा, पापाचा, तर पुण्य होणार नाही. त्याचबरोबर आपण पुण्याचा स्वीकार केला तर पाप होणार नाही. म्हणजे आपण एकाच पदाचा किंवा एकाच गोष्टीचा आपण काय करत आहोत, स्वीकार करत आहोत. आणि हे दोन्ही पदं आपण अथवा किंवा या विकल्पबोधक उभयनामी अव्ययाने जोडतो अशा शब्दांना आपण वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा समहार द्वंद्व समास कशाला म्हणतात. समहार म्हणजे काय, आपल्यामध्ये समावेश करून घेणारे. जसं बघताना सामाजिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदा बघा त्यातील पदा अर्थाशिवाय बघा अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी घटकांचाही यामध्ये अंतर्भाव केला जातो. म्हणजे दोन जे पद आहे हे दोन पदाचा जर इथं आपण अंतर्भाव करतो सोबत सोबत या दोघांचा काय म्हणतो बाकीच्या पण गोष्टींचा आपण इथे अंतर्भाव करतो तेव्हा त्याला म्हणतो आपण समहार द्वंद्व समास. आता आपण बघितलं बाजार घाट म्हटलं तर दोन शब्द आला बाजार आणि घाट. आता बाजार घाट हा शब्द फक्त बाजार आणि घाट या दोन शब्दापैकीच मर्यादित नाही आहे. कारण बाजारामध्ये बघितलं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळते बरोबर आहे, म्हणून याला काय म्हणू आपण बाजार व तत्सम वस्तू. त्याचबरोबर चहापाणी आपण म्हणतो कोणी या तुम्ही चहापाणी आमच्या घरी घेण्यासाठी. चहापाणी म्हणजे काय, तर फक्त इथे चहा आणि पाण्याचाच बोध होत नाही आहे तर त्याच्यासोबत बाकीच्यांच्या गोष्टींचा सुद्धा बोध होत आहे. चहापाणी म्हणजे नाश्ता वगैरे करा, गोष्टी गप्पा करा त्याला म्हणून बरोबर आहे. नेक्स्ट बरोबर बघू. नेक्स्ट आहे बहुवीर्य समास कशाला म्हणतात. बहुवीर्य समास कशाला म्हणतात हे समजून घेऊ. जेव्हा बघा पहिलं पद आणि दुसरं पद जोडून आपण जो जोड शब्द तयार होतो त्याला आपण समास म्हणतो. पण यामधलं पहिलं पद आणि दुसरं पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचं नसेल आणि एका तिसऱ्याच कामनं आपण पदाचा काय होत असेल बोध होत असेल तेव्हा त्याला आपण म्हणू बहुवीर्य समास. त्यामध्ये बघा सर्वात पहिला आहे नत्र बहुवीर्य समास कशाला म्हणतात. नत्र बहुवीर्य समाजामध्ये जे पहिलं पद जे असतात याला आपण अ त्याचबरोबर अन आणि न आणि नी असे नकारदर्शक शब्द आले असेल तेव्हा त्याला म्हणू आपण नत्र बहुवीर्य समास. जसं बघा अनंत, अनंतमध्ये बघितलं तर किती आलेला आहे इथे न आलेला आहे सॉरी अ आलेला आहे म्हणून याला म्हणू आपण नत्र बहुवीर्य समास. त्यानंतर सहबहुवीर्य समास कशाला म्हणू. सह म्हणजे बघा त्या शब्दाच्या पहिल्या पदामध्ये सह त्याचबरोबर स आला असेल तेव्हा त्याला आपण नत का म्हणू सहबहुवीर्य समास. जसं बघा सफल यामध्ये स आलेला आहे म्हणून याला का म्हणू आपण सहबहुवीर्य समास. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रादिबहुवीर्य समास कशाला म्हणतात. बघा जेव्हा दोन शब्दापैकी पहिल्या शब्दामध्ये प्र परा अप सु आणि दूर हे शब्द जेव्हा येणार तेव्हा त्याला आपण प्रादिबहुवीर्य समास असे म्हणू बरोबर आहे. जसं बघा सुलोचन यामध्ये पहिल्या शब्दामध्ये सु आलेला आहे म्हणजे याला म्हणू आपण प्रादिबहुवीर्य समास. त्यानंतर नेक्स्ट बघा विभक्ती बहुवीर्य समास कशाला म्हणतात. विभक्ती का म्हणू बहुवीर्य समाजाचे दोन प्रकार आहे. त्यामध्ये बघा समानाधिकरण, समानाधी म्हणजे समान म्हणजे दोन्ही पण जेव्हा बघा काळजीपूर्वक दोन्ही पदं का असेल एकाच विभक्तीत असेल तेव्हा त्या समाजाला आपण म्हणू समानाधिकरण. त्यानंतर व्याधिकरण कशाला म्हणतो. जेव्हा दोन्ही पदं का असेल भिन्न भिन्न विभक्तीमध्ये असेल तेव्हा त्याला म्हणू आपण व्याधिकरण. उदाहरण बघू सुधाकर, सुधाकरमध्ये बघितलं तर सुधा आणि करात हे दोन शब्द आहे. सुधा हा प्रथमात आहे पण इथे बघितलं तर हा त प्रत्यय लागलेला आहे म्हणून याला का म्हणू आपण व्याधिकरण. पण बघा भिक्त भक्तप्रिय
यामध्ये भक्त आणि प्रिय दोन शब्द आहे, दोन्ही पण प्रथमाद आहे, म्हणून याला म्हणू आपण समानाधिकरण। त्यानंतर मुलांनो, हे माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे, बघा काळजीपूर्वक जशाप्रकारे मी तुम्हाला आत्ता शिकवत आहो हा व्हिडिओ एक रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, बरोबर आहे। त्याचप्रमाणे मी अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना मी लाईव्ह लेक्चर शिकवत असतो। लाईव्ह लेक्चरमध्ये तुमच्या मनामध्ये काही अडचण आली किंवा एखादा टॉपिक समजला नसेल तर तुम्ही मला तिथे विचारू शकतात। त्याचबरोबर तिथे तुम्ही ऑनलाईन माझ्यासोबत टेस्टसुद्धा देऊ शकतात, म्हणजे तिथे प्रत्येक क्वेश्चन मी स्क्रीनवर अपलोड करत असतो, मुलं तिथे तुम्हाला ऑनलाईनमध्ये इथे चार ऑप्शन मिळतात स्क्रीनवर मोबाईलवर, आणि इथे तुम्हाला 30 सेकंद वगैरे तुम्हाला मिळतात, तेवढ्या वेळात तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करून तुम्हाला तुमचा रिझल्ट तिथेच माहिती पडतो लेक्चरमध्येच, लाईव्ह लेक्चरमध्ये। तर यासाठी तुम्हाला तिथे आले म्हणजे तुम्ही तिथे मला बघू शकता का, जेणेकरून तुमची गाणार कॉन्सेप्टसुद्धा क्लिअर होणार। त्यासाठी तुम्हाला अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करावं लागणार। या सर्च बॉटममध्ये गेल्यानंतर जगदीश पळघने हे नाव तुम्ही सर्च करा, सर्च केल्यानंतर तुम्हाला माझी प्रोफाईल येते, त्यावर तुम्हाला सर्व कामं तिथे माझेवाले पूर्ण व्हिडिओ दिसते। आता बघा, माझे जे लाईव्ह लेक्चर असतात हे पूर्ण महाराष्ट्रभर, ते सकाळी 9:30 पोलीस भरतीसाठी गणित असते, त्यानंतर नेक्स्ट बघितलं मराठी असते 11:00 मराठी असते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी, त्यामध्ये सर्वच आलेल्या MPSC आलेल्या पोलीस भरती आलेल्या, त्यानंतर सायंकाळी 5:00 इंग्रजीचं लेक्चर असते, इंग्रजी सरळ सेवा भरतींसाठी सर्व MPSC सर्वांसाठी। त्याचबरोबर 14 नंबरचं लेक्चर असते महाराष्ट्राचा इतिहास, यामध्ये मी माइंड मॅप प्लस किती तिथे 20 सराव प्रश्न घेत असतो। त्यानंतर 5व्या नंबरचा आहे महाराष्ट्राचा ज्योग्राफी, हा सुद्धा माइंड मॅप, त्याचबरोबर 20 सराव प्रश्नसुद्धा घेतो, बरोबर आहे। मुलांना तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही प्लीज मला तुम्ही जॉईन करू शकता अन अकॅडमीवर। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चरला काय करा पोहोचवा, त्यासाठी तुम्ही शेअर करा। थँक्यू व्हेरी मच। आजच्या दिवस मी 20 प्रश्न घेत नाही, आपण एखादा काम म्हणून नेक्स्ट याच्यामध्ये 2 टॉपिक मिळूनसुद्धा घेऊ, बरोबर आहे। ओके, थँक्यू व्हेरी मच।